बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं असून अनेक ठिकाणचे पाझर तलावही फुटलेले आहेत. गेवराई तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची आणि फुटलेल्या तलावांच्या पाणी दौरा खासदार प्रीतम मुंडे यांनी केला आहे. दरम्यान अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई आणि पीक विमा लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगत शेतकऱ्यांना ताबडतोब मदत करत नसल्यानं मी राज्य सरकारचा निषेध करत असल्याचं खासदार मुंडे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. अतिवृष्टीनं नुकसान झाल्यानं शेतकरी अगोदरच हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आता फक्त पीक विमा आणि नुकसान भरपाई हाच पर्याय उरलेला आहे. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विमा लवकरात लवकर मिळणे अपेक्षित असताना मात्र राजकीय नेते आणि मंत्री हे पाहणी दौऱ्यात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे. आता पाहणी दौरे बंद करून झालेल्या नुकसानीची भरपाई आणि विमा लवकर देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. वृष्टीमुळे गेवराई तालुक्यामध्ये आपण दौरा केला आहे. अतिशय शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत. राज्य सरकारने अद्याप कुठली मदत जाहीर केली नाही. याबाबत खासदार म्हणून काय सांगा? निश्चितच खासदार म्हणून सर्वप्रथम तर राज्य सरकारचा निषेध करते, कारण शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना आम्हाला हे जाणवतं की ज्या पद्धतीने 2 वर्षापूर्वीपर्यंत शेतकरी हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांच्याही कामगिरीविषयी समाधानी होता, ते समाधान आता कुठेतरी लोप पावलेलं आहे. लोकांच्या मनामध्ये आक्रोश आहे. जेव्हा सत्तेत आम्ही होतो राज्यात, त्यावेळी लोकांनी मागण्यापूर्वीच त्यांना मदत पोचत होती आणि आता मात्र वारंवार मागणी करूनही मदत मिळत नाही आहे. लोकं विम्यापासून वंचित राहत आहेत. अशा अनेक समस्यांना सामोरं जात असताना निश्चितच लोकप्रतिनिधी म्हणून राज्याच्या सरकारचा आत्ता तीव्र निषेध करावा असा वाटतो. आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने बघत नाही आहे ही मला तक्रार माझी निश्चितच आहे. अनेक मंत्री येतात, पाहणी करतात, मात्र कुठली घोषणा केली जात नाही. याबद्दल काय सांगा? घोषणा करण्याचा काही फायदाच नाही आहे हे मी सांगते, कारण राज्य सरकारने घोषणा केली होती. आता माझ्यासोबत आमच्या आमदार पण आहेत, आदरणीय लक्ष्मणअण्णा पवार, त्यांच्याबरोबर मी नेहमी गेवराईमध्ये काही ना काहीतरी नैसर्गिक आपत्तीचा दौरा आम्ही करत असतो. तर 2019 डिसेंबरमध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी सरकारने जाहीर केलेली मदत अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पोचलेली नाही आहे. त्यामुळे मंत्र्यांनी येऊन आकडे जाहीर जरी केले तरी ती मदत प्रत्यक्ष रूपात मात्र शेतकऱ्यांपर्यंत पोचताना आपल्याला अजूनपर्यंत दिसली नाही आहे. त्यामुळे यांच्या बनावटी आकड्यांमध्ये आता आम्हालाही रस राहिलेला नाही आहे आणि सामान्य माणसालाही रस राहिलेला नाही आहे. लोक तर शेतकरी म्हणतात ताई केंद्राकडून मदत आणा, कारण राज्य सरकार मदत देईल अशी अपेक्षा आता लोकांनी सोडून दिलेली आहे. नक्कीच केंद्र सरकारमध्ये मोदी सरकारमध्ये आपण खासदार आहात, तर ह्या शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या सभागृहात मांडल्या जातील का आणि त्यांना मदत मिळेल का, काय सांगाल ते? सभागृहात व्यथा मी नेहमीच मांडते, पण आता कारण अधिवेशन संसदेचं सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांना संसदेचं अधिवेशन सुरू होण्याची वाट बघायची वेळ येणार नाही. मागच्या आठवड्यात मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान दोघांनाही जिल्ह्याची परिस्थिती लिहिणारा सांगणारं एक पत्र पाठवलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये गरज पडल्यास प्रत्यक्ष भेट घेऊनही या विषयावरती तोडगा काढण्याची विनंती मी करणार आहे. पण राज्यात जरी आम्ही विरोधी पक्षात असलो तरीसुद्धा ह्याच्यात राजकीय कुठलेही हेवेदावे न करता सर्वसामान्य माणसाला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा ह्याच्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी आपली भूमिका पार पाडावी ही मागणी मी केलेली आहे. शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे. एका शेतकऱ्यांनी तालुक्यातल्या आत्महत्या केली, तर अशा शेतकऱ्यांना काय आव्हान कराल की आपण एक जिल्ह्याच्या प्रतिनिधी? आज त्या दुर्दैवी शेतकऱ्याच्या घरच्यांना आम्ही भेट दिलेली आहे, त्यांचं सांत्वन केलं आहे, त्यांना आमच्या परीने धीर देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आणि माझी सर्व शेतकऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आत्महत्येने प्रश्न सुटत नाही. जो शेतकरी आत्महत्या करतो तो कदाचित त्या त्रासातून मोकळा झाला तरी त्याचा परिवार मात्र त्या त्रासातच अडकलेला राहतो. त्यामुळे असं काहीतरी आताताईपणे निर्णय न घेता जी मदत आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मिळणार आहे तीच मदत जर आपण आधी मागितली तर त्यांनी त्या माध्यमातून त्यांना पायावर उभं राहण्याची पुन्हा संधी मिळू शकते. त्यांनी दरवाजे ठोठवले पाहिजेत असा इतका टोकाचा कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी. आणि सरकार मदत करण्यात कमी पडत असलं तरी आम्ही सरकारकडून मदत आणण्यामध्ये सक्षम आहोत हे आश्वासन मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देऊ इच्छितो. धन्यवाद.